दे। तुला तर माहितीच आहे आमची दोन्ही पोरे शहराकडे आहेत, ती कधी भी परत येत नाही तिकडं। हाव पर हे तर काऊन येत नाही ते? अगं शहराकडे गेलेला गावातला माणूस कधी परत येतोय हो? तिथल्या त्या ऐशारामानं त्यांचं डोळं दिपून जात्यात, मग ना गाव दिसतो ना आई बाप दिसत्यात। पोरी आता ती तर शहरातली झाल्यात, हे तर अनाज दळून द्यायला बी कोण नाही। अगं अनाज दळून द्यायचं तर राहू दे, पाणी पाजायला कोण नाही। असं कसं कोण नाही? हा असं काऊन म्हणून राहिले तुम्ही? आम्ही आहे ना, मी आहे। आता पा आपण गावात राहत असलो म्हणून का झालं? रोज भेटत भी नसलो ना तरी मनाने लय जवळ आहे, हाव का नाही? तुम्ही दोघांनी तर मला लहानाचं मोठं होताना पाहिलेलं आहे, तेव्हा बी मी तुमच्याकडे यायची, आत्ता बी मी तुमच्याकडे येते आहे। मी आहे ना, मी देते तुमचा अनाज दळून, फक्त त्या बदल्यात मला मोबदला द्या। जमणार नाही। नाव का रे याचं? दत्तू काका। हा जे बी असन, तुम्ही चिंदीले मदत कराची नाही, आणि तसं केलं तर हात पाय तोडून टाकन। होरी तू जर अनाज दळून दिले ना तर तुला अर्धा गोणे अनाज देईल मी। हा चालतंय ना, दोन दिवसात सुरू करतो आम्ही काम। हा लय उपकार झालं, लय उपकार झालं तुझा दत्त काका। काऊन हात जोडून राहिले तुम्ही? हात खाली घ्या बरं, तुमचे हात फक्त आशीर्वाद द्यायला आहे, असे हात जोडायले नाही, कोणासमोर बी हात जोडायचे नाही। उलट तुम्हीच आम्हाला काम दिलं आहे, आमच्यावरच उपकार झाले आहे ना। अगं चिंते आमचं तर आशीर्वाद कायमच तुझ्यासाठी। हे लुगडे आणल्यात जे, अगं नाही म्हण नको जे। अगं तुला नेसायला होती। अग पर हे का साठी? अग होतील तुला, तू माझ्या मुलीसारखीस। अग मुलीसारखं नाही, मुलगीच आहे ना ती आपली। येतो। अग चिंदे थांब, बरं आठवलं। अग थोडं धान्य, ह्यो तुझा कामाचा सगून समज। या 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 चिंदीबाई, धाडसी चिंदीबाई, स्वागत आहे तुमचं। तुले दत्तूच्या घराची मदत करायची होती ना? हाव। मग मदत करायची तर एकदम दमदार करायची, अशी करायची की साऱ्या पंचक्रोशीत नाव झालं पाहिजे। काय हरे बरोबर ना? हाव ना सरकार। अजित तुम्ही जे बोलता ते बरोबरच राहते। मुद्द्याचं काय आहे ते बोला। मले तुमचं खोटं कौतुक ऐकण्यात काही बी आनंद नाही। वा चिंदे वा, तू आम्हाला इतकं ओळखत असशील असं वाटलं नाही आम्हाला। चल मुद्द्यावरती येतो। तू इथं गावच्या लोकाले जमा करून आम्ही कसं चुकीचं वागतो हे दाखवून दिलंस, आणि डोळ्यात अंजन घातलंस। तुले दत्तूकडचं अनाज दळून द्यायचं होतं ना? आम्ही आजच दत्तूले 5 पोती ज्वारी दिली आहे। आता तुम्ही सांगा मले, का मा आहे तू चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच तर आहे। यायन आपल्या घरच्याचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे? फायदा। आणि गावाचा? गावाला बी फायदाच होईन, पर आता पर काय? तुले खात्री आहे का तुझे बोलत आहे तसं तसं समज घडन? आओ
आपला हेतू चांगला असला का आपल्याला कोण मदत करत? किसन देव एकदम बराबर, आपण फक्त आपलं काम करत राहायचं. तो आहे ना, तो आपल्या हातनं सारं पुरं करून घेतो. तुमच्या ध्यानात आलं आहे ना कराच्याला का करायचं आहे? हो आलं. सावध राहा, त्या दमडाजीची कुत्री तुमच्यावर पाळत ठेवू नसणार. त्याले कसा झासा द्यायचा त्याचा विचार करावा लागेल. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. बाकी काय, तो किसन देव बसलाय ना गोवर्धन पर्वत उचलाय. हार मानन त्याची निघायची बरोबर ना? देव घरात जाय आणि किसन देवाले हात जोडून प्रार्थना कर. मनाव माय मायले, हिम्मत दे, ताकत दे, शक्ती दे. आपण इथं आहोत आणि ते तिथे परीक्षा देत आहे ना, मग आपण इथं प्रार्थना करायची. जाय. थांब बाबू. का झालं वहिनी? तू विसरून राहिला का हरबा? का आपल्या घराचे दोन भाग झाले थे? खाली पाय. देव पण नाही ना तुझ्या बाजूले? काऊन त्या लहान लेकराच्या मनात खोटी आशा निर्माण करून राहिला तू? बाबा, माय का सांगते आठवत का तुले? देव दिसाले कितला भी दूर असला ना, तभी ते कायम भक्ताच्या जवळ असतो. आणि या असल्या रेषा भक्ताले देवापासून दूर नाही करू शकत. तू इथूनच प्रार्थना कर. देवा, माया मायले इतली शक्ती दे का ती एका दिवसातच ते काम करून लवकर घरात येईल. का ठरलं होत आपलं? का पाच गोनी अनाज दळून द्यायचं. अनाज दळून द्यायचं, पर कोणचा अनाज दळायचा आहे हे तर ठरलंच नव्हतं ना. बराबर का नाही? बराबर. हा बराबर. हे बीड इथं कोणीतरी दळून आणून ठेवलंय. कोण आणून ठेवलंय? ते खराब झालेलं जात पण कोणीतरी बाहेरून आणून ठेवलं होतं ना. कुणी आणलं बरं? मले तर नाही माहित बाप्पा. आणि चिंदीले खराब जात द्यायचं अनाज दळायला, हे आपलं ठरलं होत का? नाही ना. तर मले तुम्ही जेव्हा ते जात दिलं तेव्हा मी काही बोलले का? नाही ना. चिंदे, ज्यादा बोलाच काम नाही. मोतीलाल, ती बराबर बोलत आहे. हे तुमचं पैंजण. तुमच्या बिकाच्या पायात घाला.